30 एकर शेती पारंपरिक पद्धतीने करून फारसे उत्पादन मिळत नसल्यामुळे नाशिक मधील मेहुणे गावातील एका शेतकरी कुटुंबाने दुग्ध व्यवसायात उडी घेतली आणि आज हे कुटुंब दुधाच्या विक्रीतून वर्षाकाठी 36 लाखांचं उत्पन्न मिळवतात. पाहूया मेहुणे गावातील या प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा. नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील मेहुणे गावात हा आहे देवरे कुटुंबाचा दुग्ध व्यवसाय. 1.5 एकरात त्यांनी गाई आणि म्हशींसाठी गोठा उभारला आहे. या गोठ्यात 60 गाई आणि म्हशी आहेत. 2011 मध्ये देवरे कुटुंबाने दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळू लागल्यामुळे त्यांनी गाई आणि म्हशींची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये देवरे यांनी राष्ट्रीयकृत बँकेतून 25 लाखांचं कर्ज घेऊन 8 लाखांचं शेड उभारलं. तसंच संकरित गाई आणि मुरा जाफराबादी जातीच्या म्हशी खरेदी केल्या. वडलो पारजी आमची 30 एकर शेती होती सर्व. तर मग असंच पारंपरिक पिकं घ्यायचो, मकई बाजरी तर परवडत नव्हतं. मग त्याच्यामुळे ह्या दूध व्यवसायाकडे वळालो आम्ही. तर मग याच्यातून थोडंसं हळूहळू सुरुवातीला 10 म्हशी घेतल्या, नंतर मग 15 म्हशी हळूहळू याच्याकडे वाढत गेलो आम्ही. देवरे कुटुंबात समाधान, बाळू आणि अनिल हे तिघे भाऊ असून संपूर्ण देवरे कुटुंब या दुग्ध व्यवसायासाठी राबतं. 4 वाजता गोठ्यातील कामाला सुरुवात होते. आम्हाला नंतर मग हा व्यवसाय करताना थोडासा व्यवस्थित नफा मिळायला लागला. मग आम्ही व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला. मग नंतर मग हळूहळू आम्ही असं घरात बसलो आणि विचारलं की बुवा चला आपण हा व्यवसाय वाढू. मग नंतर हे शेड वगैरे महाराष्ट्र बँकेकडनं लोन वगैरे घेतलं आणि मग हा व्यवसाय आम्ही वाढवला. तर आता जवळजवळ 55 ते 60 ढोरांपर्यंत आमच्याकडे ढोर आहेत. जवळजवळ दिवसाला 20,000 रुपये रोज चालतो आमचा, 19.5 ते 20,000 रुपये. त्याच्यात 10,000 रुपये खर्च आहे आणि 10,000 रुपये राहतं आम्हाला. गाई आणि म्हशींच्या चारा पाण्यावर विशेष लक्ष दिलं जातं. सकाळ संध्याकाळ ओला आणि सुक्या चाऱ्याबरोबरच ज्वारी, बाजरी, मका यांचा भरडा ओला करून दिला जातो. स्वयंचलित मशीनच्या माध्यमातून जनावरांना पाणी दिलं जातं. शेती व्यवसायातून आमचा जो परिसर आहे तो वरच्या पाण्यावरच शेती ही अवलंबून आहे. त्यामुळे शेतीतून जे उत्पन्न येणार होतं ते अत्यंत कमी येत होतं आणि त्यावर कुटुंब व्यवस्था किंवा कुटुंबाचा खर्च हा होत नव्हता. तर अशा पद्धतीतून काय करावं हा सुद्धा आमच्या पुढे पण प्रश्न होता. आणि त्यामुळे कुटुंबाने जेव्हा बसून तो निर्णय घेतला की आपण काय करावं, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी दुग्ध व्यवसाय करण्याचं ठरवलं. चारा पाण्याचं योग्य नियोजन केल्यामुळे दुधाच्या उत्पादनात वाढ होते. गाईचं दूध मशीननं तर म्हशीचं दूध हातानं काढलं जातं. 60 गाई म्हशींपासून 550 लिटर दुधाचं उत्पादन होतं. 36 रुपये लिटरनं दुधाची विक्री केली जाते. दूध विक्रीतून त्यांना महिन्याकाठी 3 लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळतं. बँकेचा हप्ता जाता वर्षाला देवरे यांना 24 लाख रुपयांची कमाई होते. मी, माझे वडील, काका, भाऊ सर्व मिळून आम्ही दूध काढून घेतो. गाईंचं दूध आम्ही मशीनने काढतो, मशीनचं दूध हाताने काढून घेतो. त्याच्यानंतर ते दूध मालेगाव पोच करतो. त्याच्यानंतर मग खाद्य वगैरे ठेवून देतो जनावरांना. खाद्य म्हणून आम्ही मकाचा भरडा, ज्वारी हे सर्व मिक्स करून दळून ते पाण्यात भिजून ठेवतो आणि ते सकाळी आम्ही ढोरांना 2 वेळेस ठेवतो, सकाळी आणि दुपारी. देवरे कुटुंबाला 30 एकर शेती असून पिकातून त्यांना फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. मात्र दुग्ध व्यवसायातून लाखोंचं उत्पन्न घेण्याची किमया देवरे कुटुंबियांनी साधली असून इतर शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मेहुणा, मनमाड.